माणूस जीवानिशी जातो, त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी देखील तब्बल 2 महिने कुटुंबाला वाट पाहावी लागते. अंगावर शहारा आणणारं हे सगळं सांगलीमध्ये अनिकेत कोथळेच्या बाबतीत घडलं. त्याच्या वाट्याला मृत्यूनंतरही वणवणच आली. अनिकेतची 3 वर्षांची मुलगी प्रांजल पोरकी झाली आहे. सुन्न करणारा हा सांगलीतला आक्रोश. अनिकेत कोथळेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा अवघं गाव लुटलं होतं. अनिकेतच्या मृत्यूनंतर तब्बल 2 महिन्यांनी कुटुंबियांना मृतदेह मिळाला. पार्थिव घरात येताच त्याची पत्नी आणि आईनं हंबरडा फोडला. 2 महिने धीरानं परिस्थितीला तोंड देणारे अनिकेतचे भाऊ आशिष आणि अमित यांचाही बांध फुटला. 6 नोव्हेंबर 2017 आरोपी अनिकेतला बेदम मारहाण करून ठार मारण्यात आलं. नंतर आंबोली घाटात पेट्रोल ओतून जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. पुढच्या 5 दिवसात त्याचा मृतदेह मिळाला, पण तपासाला तब्बल 2 महिने लागले. ज्या दीपाली काळे मॅडम आहेत त्यांच्यावरही ते डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावलेलं आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे, आणि त्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलेलं आहे. आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर जर चार्जशीटमध्ये काही त्रुटी राहिलेल्या असतील किंवा तपास योग्य दिशेने जर झालेला नसेल तर कुटुंबीय आम्ही ठाम आहे. आणि कुटुंब जर काही कमी जास्त करून घेतलं तर त्याला CID जबाबदार राहील, त्यामुळे त्यांनी तपास योग्य रीतीने व्यवस्थित करावं ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. अनिकेतच्या वडिलांनी पार्थिवाला अग्नी दिला. या कुटुंबातला माणूस अमानुषपणे मारण्यात आलं. त्यानंतरही मृतदेहासाठी तब्बल 2 महिने वाट पाहावी लागली. ज्या दिवशी अनिकेतला मारण्यात आलं त्या दिवशीच माणुसकीची हत्या झाली होती. आता अनिकेतच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या एवढीच मागणी अनिकेतच्या कुटुंबियांकडे उरली आहे. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.